नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नालेगाव मधील वारुळाचा गणपती पासून ते थेट MIDC पर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झाला. आमदार संग्राम भैया जगताप यांनी शेतकरी व नागरिकांशी स्वतः संवाद साधून या रस्त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असे आश्वासन दिले आहे. MIDC बायपास पर्यंत रस्त्याचं कामाचं शुभारंभ केल्या काही दिवसापूर्वी झालेलं होतं. पण ते काम करत असताना अनेक तांत्रिक अडचणी, रस्त्याच्या मोजणीबाबत असेल किंवा शेतकऱ्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये असेल, तर त्या समक्ष पाहणी केली आहे. आता रस्त्याच्या कामाला 1 महिना झाला, जवळपास काम सुरू देखील झालेलं आहे. पण ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या ठिकाणी पाहून आज सगळ्यांच्या संमतीने, शेतकऱ्यांची संमती असेल, ज्यांची जागा मालक असतील त्यांच्या संमतीने असेल, आज ती कामाला देखील त्या भागामध्ये सुरुवात झाली आहे. गतीतेनेचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच MIDC जाणारा आमचा MIDC कामगार बांधव असेल, उद्योजक असेल, यांच्याकरता देखील हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. आणि अगदी नगर शहरामधून एखाद्याला जर MIDC भागामध्ये जायचं असेल किंवा विळदच्या परिसरात निघायचं असेल, MIDC भागामध्ये जायचं असेल, तर त्याच्याकरता देखील हा रस्ता सुरक्षित रस्ता आपण ज्याला म्हणू शकतो की इथं कुठल्याही प्रकारची जड वाहतूक नसणार आणि लोक सुरक्षितरित्या जाऊ शकतात, महिला भगिनी जाऊ शकतात, अशा प्रकारचा एक दर्जेदार रस्ता या भागातून लवकरच आपल्याला सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ग्रामीण भागातून म्हणजे जवळपास अगदी इसलक निमळक असेल, खारेकरजुना असेल, या अनेक गावं या भागातून उद्याच्या काळामध्ये ते देखील नागरिक दिल्ली गेट भागामध्ये येण्याकरता ते देखील अगदी 10 ते 15 मिनिटात त्या परिसरातून गाडीवरती, दुचाकी गाडीवरती देखील या भागामध्ये येऊ शकतात. इतका अगदी सहजरित्या एक चांगला रस्ता या ठिकाणी आपण सुरू करतोय. आणि नागरिकांची देखील शेतजमिनी ज्यांच्या आहेत, सर्व नागरिकांचे मी या ठिकाणी त्यांनी जे काही सकारात्मकता दर्शवली काम करण्याकरता त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.